जुन्नर तालुक्यातील पारुंडे गावची रामवाडी, ह्या रामवाडीमध्ये गेली 25 वर्ष एकच प्रश्न भेडसावत होता, तो म्हणजे विद्युत रोहित्राचा। कमी दाबाने वीज पुरवठा होणे, घरातील विजेचे दिवे हे अतिशय कमी दाबाने चालणे, पिठाच्या गिरण्या ह्या देखील कमी दाबाने चालणे, हा प्रकार गेली 25 वर्ष रामवाडी येथील ग्रामस्थांनी सहन केला। अखेर या विभागाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज रोहित्र बसवण्यात आले। रोहित्राची पूजा करून तो रोहित्र चालू करण्यात आला। आशाताई बुचके यांनी हा रोहित्र मंजूर करून दिला। मात्र गेली 25 वर्ष हा प्रश्न सुटला का नाही असा सवाल मात्र उपस्थित होतो। पारुंडे हे आशाताई बुचके यांचं गावच, आणि मग रामवाडी गावचे ग्रामस्थ इतके वर्ष आशाताईंपर्यंत पोहोचले का नाही, किंवा आत्ता ह्या विभागाचे जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी देखील हा प्रश्न सोडवला का नाही असाही सवाल उरतोच। मात्र जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके ह्या कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्यांच्या गावातच विद्युत रोहित्र बसले नाही, गेली 25 वर्ष इथल्या नागरिकांना त्यासाठी संघर्ष करावा लागला, यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार। मात्र आता विद्युत रोहित्र बसले, त्यामुळे सगळीकडे लखलखाट होईल अशीच अपेक्षा। उशिरा का होईना, आशाताई बुचके यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे विद्युत रोहित्र बसवलं गेलं, त्यामुळे आता सगळीकडे वीज पुरवठा योग्य दाबाने होईल। आशाताई बुचके यांना स्थानिक जनता आता डोक्यावर घेते, नवे नवे त्यांचं कौतुक करते। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, पारुंडे, रामवाडी। पारुंडे अर्थात पारुंडे येथील रामवाडी या ठिकाणी आपण डीपीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आज सगळेजण उपस्थित आहोत। खरं तर या आमचा हा सगळा ठाकर समाज आणि त्याचबरोबर या ठिकाणी बहुतांश शेती करणारा वर्ग आहे, पण गेली 25 ते 30 वर्ष या ठिकाणी लाईटची जी समस्या होती आणि पाणी भरण्याकरता शेतीकरता पाण्याची जी विवंचना या ठिकाणच्या लोकांना होती, परंतु 25-30 वर्ष हा प्रश्न प्रलंबित असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं पारुंडेगाव ताईंच्या पाठीमागे लागलं आणि अट्टास केलं की आम्हाला डीपी पाहिजेनच, आणि ताईंनीसुद्धा प्रेमाने हा अट्टास आमचा पूर्ण केला आणि खऱ्या अर्थानं 20-25 वर्षाचं आमचं जे स्वप्न होतं की रामवाडीकरता सेपरेट डीपी पाहिजे, ती डीपी ताईंच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी आम्हाला भेटलेली आहे। आणि आज त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला पारुंडेकरांना त्याचा आनंद वाटतोय आणि अभिमानही वाटतोय की आज आमचं स्वप्न पूर्ण होतंय। निश्चित प्रकारे आम्ही सगळे ग्रामस्थ पारुंडेकर मंडळी आणि विशेषतः आमची ही सगळी ठाकर समाजाची आपुलकीची मंडळी या ठिकाणी ताईंना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आमचा जो प्रलंबित प्रश्न होता की जो 1-2 वर्षाचा नव्हता तो 25 वर्षाचा प्रश्न तुम्ही सोडवला, तुम्ही पाठपुरावा केला आणि ते स्वप्न सत्यात उतरून दाखवलं। मनापासून आमच्या सगळ्या पारुंडेकर जनतेच्या वतीने ताई आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। तर वाणीसाहेब, तुम्ही जो प्रश्न विचारला की भविष्यातली भूमिका काय, तर निश्चित प्रकारे हा प्रश्न तुम्ही बाहेर विचारला असता तर योग्य ठरलं असतं, पण घरातल्या माणसांना विचारणं, कारण घरातल्या माणसांना कधीच सोडणार नाही आणि आमची भूमिका हीच राहील की आम्ही आमच्याच माणसाबरोबर राहू, कारण कुटुंबातल्या कर्त्या माणसाला सोडून कधीच निर्णय घेता येत नाही आणि कुटुंबातला कर्ता माणूस जर घरातून वेगळा झाला तर कुटुंबाची विवंचना होती, हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे ताई आमच्या कुटुंब प्रमुख आहे, या गावच्या त्या खऱ्या अर्थानं आमच्या रणरागिणी आहेत। निश्चित प्रकारे ही सगळी जनता कालही त्यांच्याबरोबर होती, आजही त्यांच्याबरोबर आणि भविष्यातही त्यांच्याबरोबर राहील हा आशावादी निमित्त आम्ही तुम्हाला सांगतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शंका नसेल। ताईंसाठी 2 मतदारसंघ आहेत, एक नारायणगाव पण आहे, तुमचं येणेरे पाडळी पण आहे, मग तुम्ही ताईंसाठी आग्रह काय करणार? आग्रह करण्याची भूमिकाच नाही ताई, आमच्या गटामध्ये आत्तापर्यंत ताईंनी 4 वेगवेगळ्या गटातून उभ्या राहिल्या, आम्ही तीच भूमिका मांडली की फक्त आपल्याच गटाचा विकास नको, इतरांचा विकास झाला पाहिजे, परंतु यावेळेस मात्र आम्ही प्रामुख्याने भूमिका नाही तर ठरवले आम्ही की ताई याच गटात उभ्या राहतील आणि विजय होतील, यात कुठली शंका नसावी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।